चला मुलांनो, आता आपण क्लासला सुरुवात करूया। आज आपण शिकणार आहोत स्मॉल फ्रेंड ऍड 2 चा फॉर्म्युला। ऍड 2 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 5 लेस 3। चला मग आपण त्याच्यावर काही एग्जांपल बघूया। फर्स्ट एग्जांपल आहे ऍड 9, ऍड 1, ऍड 2। ओके, एग्जांपल सॉल्व करूया। ऍड 9, ऍड 1, ऍड 1 करायला बीट अवेलेबल आहेत का? तर नाही। मग काय करायचं? फॉर्म्युलाइज करायचं। ऍड 1 चा फॉर्म्युला आपण शिकलो, तर ऍड 1 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 9। ऍड 2, ऍड 2 करायला बीट अवेलेबल आहेत का? हो, ऍड 2। आपला आंसर किती आला? 10 11 12। आपला आंसर किती आला? 12। नेक्स्ट एग्जांपल आहे ऍड 9 लेस 6 ऍड 2। काय? ऍड 2। चला मग सॉल्व करू। ऍड 9 लेस 6, लेस 6 कसे करायचे आहे? लेस 6 केले, लेस 6। ऍड 2, ऍड 2, ऍड 2 करायला इकडे बीट अवेलेबल आहेत का? तर नाही। मग काय करायचं? स्मॉल फॉर्म्युला यूज करायचा। ऍड 2 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10, ऍड 2 चा बिग फॉर्म्युला, ऍड 10 लेस 8 आहे। लेस 8 करायला आहेत का बीट? तर नाही। मग स्मॉल फॉर्म्युला यूज करायचा। स्मॉल फॉर्म्युला काय आहे? ऍड 5 लेस 3। झाले, आपला आंसर किती आलं? 5। नेक्स्ट एग्जांपल ऍड 9 ऍड 4 लेस 2। ऍड 9 ऍड 4, ऍड 4 करायला बीट अवेलेबल आहेत का? नाही। मग ऍड 4 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 4 चा फॉर्म्युला आपण शिकलो, तर ऍड 4 चा फॉर्म्युला आहे ऍड 10 लेस 6 लेस 2। आपलं आन्सर किती आलं? 10 11। किती आन्सर आला आपला? 11। नेक्स्ट एग्जाम्पल अबॅकस क्लिअर ऍड 5 ऍड 2 ऍड 5 ऍड 6। चला ऍड 5 ऍड 2 ऍड 5, ऍड 5 करायला बीट अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? फॉर्म्युला यूज करायचा। ऍड 5 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 5। ऍड 6, ऍड 6 करायला बीट अवेलेबल आहेत का? तर हो। कसं? ऍड 5 ऍड 1 ऍड 6। किती आपला आन्सर आला? 10 15 16 17 18। किती आन्सर आला आपला? 18। अबॅकस क्लिअर। नेक्स्ट एग्जाम्पल आहे ऍड 7 ऍड 4 ऍड 3 ऍड 2। चला मग सॉल्व करू। ऍड 7 ऍड 4, ऍड 4 करायला बीट अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? फॉर्म्युला यूज करायचा। ऍड 4 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 6 ऍड 3 ऍड 2। ऍड 2 करायला बीट अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? फॉर्म्युला, ऍड 2 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 2 चा स्मॉल फॉर्म्युला, ऍड 2 चा फॉर्म्युला आहे ऍड 5 लेस 3। आपला आन्सर किती आलं? 10 15 16। किती आन्सर आला आपला? 16। अबॅकस क्लिअर। नेक्स्ट एग्जाम्पल आहे ऍड 8 ऍड 3। ऍड 3 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 3 चा फॉर्म्युला आहे ऍड 10 लेस 7। ऍड 2, ऍड 2 चा फॉर्म्युला, सॉरी, ऍड 2 चा फॉर्म्युला यूज करायची गरज नाही, ऍड 2 होती। ऍड 2 केले, ऍड 5। आपलं आन्सर किती आलं? 10 15 16 17 18। किती आन्सर आलं आपलं? 18। अबॅकस क्लिअर। चला नेक्स्ट एग्जाम्पल बघूया। नेक्स्ट एग्जाम्पल आहे ऍड 8 ऍड 2 ऍड 5। ऍड 8 ऍड 2, ऍड 2 करायला बीट अवेलेबल आहेत का? नाही। मग ऍड 2 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 8। ऍड 5, ऍड 5 होतील का? यस, पॉसिबल आहेत। आपला आन्सर किती आलं? 15। अबॅकस क्लिअर। नेक्स्ट एग्जाम्पल आहे
ऐड थ्री, ऐड टू, ऐड टू करायला बीट अवेलेबल आहेत का? नाही, मग स्मॉल फॉर्म्युला यूज करायचा. स्मॉल फॉर्म्युला काय आहे? ऐड फाय लेस थ्री लेस फाय. आपलं आन्सर किती आलं? झिरो. किती आन्सर आलं आपलं? झिरो. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऐड फोर, ऐड टू. ऐड टू कसे करायचे? ऐड फाय लेस थ्री, ऐड थ्री. आपलं आन्सर किती आलं? फाय सिक्स सेवन एट नाईन. किती आन्सर आलं आपलं? नाईन. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऐड सिक्स, ऐड थ्री लेस सिक्स, ऐड टू. ऐड सिक्स ऐड थ्री लेस सिक्स ऐड टू. ऐड टू कसे करायचे? स्मॉल फॉर्म्युला. स्मॉल फॉर्म्युला काय? ऐड फाय लेस थ्री. आपलं आन्सर किती आलं? फाय. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऐड फाय, ऐड फोर, ऐड फाय. ऐड फाय करायला बीट अवेलेबल आहेत का? नाही. मग ऐड फायचा फॉर्म्युला काय आहे? ऐड टेन लेस फाय. ऐड टू, ऐड टू करायला बीट अवेलेबल आहेत का? नाही. मग ऐड टूचा स्मॉल फॉर्म्युला ऐड फाय लेस थ्री. आपलं आन्सर किती आलं? सिक्सटीन. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऐड नाईन लेस सिक्स, ऐड टू, ऐड थ्री. ऐड नाईन लेस सिक्स ऐड टू. ऐड टू कसे करायचे? बीट अवेलेबल आहेत का? नाही. मग फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला? स्मॉल फॉर्म्युला. ऐड टूचा स्मॉल फॉर्म्युला ऐड फाय लेस थ्री, ऐड थ्री. आपलं आन्सर किती आलं? फाय सिक्स सेवन एट. किती आन्सर आलं? एट. चला, आपण एवढी सगळी एक्झाम्पल बघितली, ती तुम्हाला नक्की समजली असतीलच. भेटू आपण नेक्स्ट क्लासला.